महोदय, सम्माननीय मंत्री महोदय से मेरा पहला प्रश्न है कि मई महीने में सम्माननीय मुख्यमंत्री जी ने थाने डिस्ट्रिक्ट के लिए ऐसे आदेश दिए थे कि नेशनल हाईवे हो, पीडब्ल्यूडी हो, एमएसआरडीसी हो, किसी का भी रोड हो, वो पीडब्ल्यूडी मार्फत उसके खड्डे भरे जाए, वो इम्प्लीमेंट नहीं हुआ। दूसरा अध्यक्ष महोदय, कि इतना बड़ा विषय है कि आप के मार्फत आपने बहुत अच्छे कागज पे मुझे बताया कि कितने सारी चीजें इम्प्लीमेंट होने वाली है। मैं स्थानीय कामदार हूं, 1% भी इम्प्लीमेंटेशन नहीं, एक कट अगर बंद हो गया होगा ना तो मुझे बताइए। क्या ड्रोन के मार्फत एज अ इमरजेंसी, ये सर डिजास्टर लेवल पे इसका प्रॉब्लम चल रहा है, आप कह रहे हैं कि छोटी वाहनों के लिए अलग लेन होगी, कुछ इम्प्लीमेंट नहीं होने वाला, ऐसे उत्तर में 4 साल में सुन रहा हूं सर, लेकिन आपसे उम्मीद है सर, आपके पास एक कंट्रोल, मोपलवार जी बैठते हैं, आपके पास एक कंट्रोल रूम है जहां से आप सब कुछ देखते हो, क्या आप इस पूरे रोड को ड्रोन सर्वेलेंस के माध्यम से सर्वेलेंस करोगे? अध्यक्ष महोदय, आम्ही जे नाशिक किंवा धुळे जळगाव त्या भागातून सगळे जे काही लोक नागरिक आम्ही त्याच रस्त्याने प्रवास करतो आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनांशी आम्ही सहमत आहोत, अगदीचा लपवण्याचा काही विषय नाही। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातलं अतिशय गंभीरपणे नोंद घेतलेली आहे। रस्ता कुठलाही असू दे, नॅशनल हायवेचा असेल, एमएसआरडीसीचा असेल, हे खड्डे ताबडतोबीने त्या ठिकाणी भरले जातील आणि रस्त्याची वाहतूक सुरळीत कशी होईल, रेची आपका पिछला अनुभव जो भी रहा होगा, लेकिन मैं आपको आश्वस्त करता हूँ आने वाले 1-8 दिन के अंदर आपको रिजल्ट दिखाई देगा। आणि इलेवेटेड हायवेच्या संदर्भामध्ये निश्चितपणे सकारात्मक वरिष्ठ पातळीवर आम्ही प्रस्ताव पाठवू। अगर अभी तक आपने द वॉइस को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब। इंदौर के मशहूर सुफा बेकर्स अपनी क्वालिटी और टेस्ट के लिए जाने जाते हैं। अब आए हैं आपके शहर में, इनके नाइस ब्रांड के डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए आज ही कांटेक्ट करें। थाने, कल्याण, मुंबई, मुमरा, वसई और मीरा रोड जैसी जगहों के लिए डिस्ट्रीब्यूटर्स और सेल्स ऑफिसर की जरूरत है। सुफा बेकर्स के पास क्वालिटी और वेरायटी ऑफ प्रोडक्ट्स है। स्क्रीन पर दिए नंबर पर आज ही संपर्क करें। सुफा बेकर्स, हेरिटेज ऑफ नफीस, एट 420 मुस्तकीम कंपाउंड, नियर इंडियन ऑयल पेट्रोल पंप, चाविंद्रा, भिवंडी। प्रश्न क्रमांक 1। अध्यक्ष महोदय, 68,448। अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, मुंबई नासिक हाईवे, आज अगर आप टीवी शुरू करेंगे तो हेडलाइन में आपको दिखेगा कि ट्रैफिक कोंडी, आज 6 से 7 किलोमीटर लंबी ट्रैफिक की वहां पर लाइन लगी हुई है। अध्यक्ष महोदय, अभी मैं एक सन्मान्य आमदार का ट्वीट देख रहा था, सत्यजीत तांबे, उनको 3 घंटा लग रहा है 30 मिनट का रास्ता क्लियर करने के लिए। अगर आमदारों की यह हालत है, मैं खुद मुंबई से जाता हूं, कम से कम 3 घंटा लगता है। अध्यक्ष महोदय, अगर आमदार की यह हालत है तो सोचिए, भिवंडी कल्याण में जो एक नौजवान रहता होगा, वो अगर लोअर परेल में किसी मॉल में आता होगा या सीप्स में आता होगा या बच्चे पढ़ने के लिए आते होंगे तो उनकी परिस्थिति क्या? अध्यक्ष महोदय, मैं सन्मान्य भूसे साहब का धन्यवाद करूंगा कि एक एक्सीडेंट पिछले हफ्ते हुआ, आपने भी मुझे बोलने दिया, 6 लोगों की मृत्यु हुई। सन्मान्य भूसे साहब, रात में वहां गए आप, आपने परिस्थिति देखा, मैं उन परिवारों के घर पे गया हूं पड़गा। अध्यक्ष महोदय, एक बच्ची है 16 साल की, वो इतना पानी भरने के बाद भी वो बच्ची चाहती थी कि वो अपना प्रैक्टिकल मिस नहीं करे, तो उसने, और एक 22 साल की बच्ची है जो न्यूरोसाइंस पढ़ रही थी, परदेशी फैमिली की, वो दोनों बच्चियों ने तय किया कि आज रिक्शा नहीं जा सकती तो हम काली पीली टैक्सी करेंगे ताकि हम एक दिन की भी शिक्षा मिस नहीं करें। वैसे 6 लोगों की मृत्यु हुई, उसके पहले एक मृत्यु हुई। भूसे साहब, आपने परिस्थिति देखी, और इसका जिम्मेदार कौन है? इसका जिम्मेदार सरकार है। क्यों? क्योंकि अध्यक्ष महोदय, वहां पर मेंटेनेंस नाम की कोई चीज नहीं। 2019 में ब्रिज का उद्घाटन होता है अध्यक्ष महोदय, आज तक काम नहीं चालू हुआ। अध्यक्ष महोदय, वहां पे सन्माननीय मुख्यमंत्री जी का इलाका है, एक गवर्नमेंट ऑफ इंडिया के मिनिस्टर कपिल पाटिल जी वहीं रहते हैं, पीडब्ल्यूडी मिनिस्टर उसी जिले से है, हम 3 आमदार हैं, लोग हमसे पूछ रहे हैं कि आप कर क्या रहे हो। अध्यक्ष महोदय, आप देखिए कि इतनी बुरी परिस्थिति है, समृद्धि हाईवे को आपने कनेक्ट किया, वहां आगे बॉटल नेक खोलने वाला है, वसई विरार का कॉरिडोर है वही है, फ्रेट कॉरिडोर वही है। अध्यक्ष महोदय, मेरा सबसे पहला सवाल है कि आप 8 लेन का काम कब से कर रहे हो? 2014 से। ये आपने प्रश्न में, उत्तर में लिखा है कि हम 8 लेन का
काम कर रहे हैं उसको एक्सपैंड करें। अध्यक्ष महोदय अगर वो काम आप देखोगे इतना अनप्रोफेशनल है, 16 पैकेट वहां पे किए गए अलग अलग छोटे छोटे। अध्यक्ष महोदय ये काम कब खत्म होगा? आज मुझे ये प्रश्न के बाद वापस तहसीलदार ऑफिस जाना है। क्यों भुसे साहब, आप जाने के बाद प्रशासन हिला, लेकिन वहां पे इतने इनसेंसिटिव हो गए क्योंकि हर हफ्ते मौत हो रही है, अभी तक कॉम्पनसेशन का प्रस्ताव नहीं बना। मैं यहीं से ये प्रश्न के बाद तहसीलदार ऑफिस जाने वाला। अध्यक्ष महोदय मेरा पहला सवाल है कि 8 लेन का काम कब खत्म होगा? दूसरा सवाल है, मैंने जो ये बुनियादी सवाल किया है कि पड़गा से लेके तो थाने तक अभी एक्सप्रेस वे की जरूरत है, और उत्तर क्या दिया गया कि हमने नेशनल हाईवे को कह दिया है। अध्यक्ष महोदय जिस पद्धति से समृद्धि बना जायका, अध्यक्ष महोदय इस एक्सप्रेस वे को फंड करने के लिए तैयार है। खुद जैपनीज काउंसिल जनरल अध्यक्ष महोदय मेरी ऑफिस आए थे, उनका कहना था कि तुम भी वंडी के आमदार हो, सरकार को पुश करो। आज कम से कम अध्यक्ष महोदय 40 फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट उस क्षेत्र में आए हुए हैं। जापानीज काउंसिल जनरल एक आमदार के पास आके कहते हैं कि यू पुश विथ योर गवर्नमेंट बिकॉज ये 40 इन्वेस्टमेंट्स आज खतरे में क्योंकि एक रोड नहीं बना। अध्यक्ष महोदय सन्मान्य नितिन गडकरी जी का मैं हमेशा स्टेटमेंट सुनता हूं कि अमेरिका की तरक्की क्यों हुई, इसलिए नहीं कि उनके रोड अच्छे थे, उनके रोड अच्छे थे इसलिए अमेरिका आगे बढ़ा। इसका मतलब हम जो आगे नहीं बढ़े हमारे रोड की वजह से। दूसरा मेरा एक प्रश्न है अध्यक्ष महोदय के, पड़गा टोल नाका, वहां पे एक टोल नाका अध्यक्ष महोदय उसका कोई मतलब नहीं, कोई मेंटेनेंस नहीं, सिर्फ वहां से हफ्ता चलता है और उस टोल नाके को बंद नहीं किया जा रहा है। हम लोग वहां पे, आप भुजबल साहब, सन्मान्य भुजबल साहब अग्री करेंगे सर, कितने घंटे आपकी गाड़ी पे वीडियो निकालूंगा, अभी आपकी जब भी आपकी गाड़ी वहां रुकेगी मैं खुद खड़े रहकर वीडियो लेके सन्मान्य अध्यक्ष महोदय को दिखाऊंगा। सर मैं जाऊंगा उनके पीछे जाऊंगा क्योंकि अभी अभी मंत्री है वो, जब वो मंत्री नहीं थे तो यहाँ खड़े रहकर इसी हाईवे के बारे में बोलते थे। अजीत दादा का पत्र है, मैं लेके आऊंगा अभी सर। नहीं भुजबल साहब बहुत तकलीफ है, आपके साथ मैं चलूंगा, आपकी गाड़ी के पीछे मेरी गाड़ी अब रहेगी और मैं बताऊंगा। चला प्रश्न क्या अध्यक्ष महोदय, मुझे मेरा ये सवाल है कि पड़गा का टोल नाका कब बंद होगा? और अगर ये टोल नाका बंद नहीं होगा ना तो समाजवादी पार्टी वहां धरना करेगी, आंदोलन करेगी, क्योंकि सिर्फ लोगों को लूटा जा रहा है वहां पे। अध्यक्ष महोदय कोई काम नहीं हो रहा। अध्यक्ष महोदय मेरे 3 पॉइंटेड क्वेश्चन है और मैं चाहूंगा अध्यक्ष महोदय कि आज सदन को जो है पूरी तरह से आश्वासित किया जाए। और सन्मान्य मंत्री महोदय जी आपसे उम्मीद है क्योंकि सीरियसली आप सेंसिटिव आदमी है, किसी ने आपसे कहा नहीं लेकिन आप उस रात में गए और परिस्थिति आपने देखी। प्लीज भिवंडी कल्याण पड़गा के लोगों पे जो है तरस खाइए। धन्यवाद अध्यक्ष मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य रई शेख साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केले ते 2 रस्त्यांच्या संदर्भातले आहेत। पहिला रस्ता आहे वडपे ते ठाणे की जो आताच्या घडीला हा, आणि दुसरा जो आहे तो वडप्यापासून पुढे नाशिककडचा तो नॅशनल हायवे मध्ये आहे। आणि म्हणून हा वडपे ते ठाणे म्हणजे भिवंडी बायपास। आताच्या घडीला हा जो काही रस्ता आहे हा अस्तित्वातला रस्ता 4 पदरी आहे, साधारणतः 21 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे। आणि अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की भिवंडीच्या या रस्त्याच्या लगत मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स आहे आणि या गोडाऊनच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर जड वाहनांच्या माध्यमातून मोठी ट्रॅफिक त्या ठिकाणी असते। सदस्य महोदयांनी ज्या काही भावना व्यक्त केल्या की ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात जाम होत असते आणि म्हणून या संदर्भामध्ये भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण यांनी हा वडपे तो ठाणे हा जो काही रस्ता आहे या राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जोन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 16 जून 2021 तो रस्ता हस्तांतरित केलेला आहे आणि उद्योजक म्हणून हा रस्ता त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे। महामंडळाच्या माध्यमातून या 4 पदरी रस्त्याचं काम 8 पदरी रस्त्यामध्ये करण्याचं काम प्रगतीपथावर आहे आणि साधारणपणे ऑगस्ट 24 पर्यंत हे 8 पदरी रस्त्याचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे क्वालिटी मध्ये पूर्ण केलं जाईल। आणि मला वाटतं की ही जी काही रहदारी ट्रॅफिक आहे ही निश्चितपणे सुरळीतपणे त्या ठिकाणी प्रगतीपथावर जाईल। आत्ताच्या घडीला या रस्त्याच्या कामाचं 30% काम त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेलं आहे, तरी पण
तातडीने आपण काय उपाय योजना करू शकतो त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय मी स्वतः त्या रस्त्याला सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भेट दिली आणि म्हणजे दुर्दैवाने नॅशनल हायवेवर आपण जो अपघाताचा जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला तो पडघ्याच्या पुढे म्हणजे तो नॅशनल हायवे मध्ये तो भाग येतो आणि त्या ठिकाणी तो अपघात पण त्या दिवशी झालेला होता तर तिथे पण मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार मी स्वतः पण त्या ठिकाणी भेट दिली आणि ते जे काही अपघात झाले त्या संदर्भातला प्रस्ताव सुद्धा जे विद्यार्थी होते त्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि पुढचाही निर्णय त्या ठिकाणी केला जाईल. अध्यक्ष महोदय हा जो भिवंडी बायपास आहे ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आणि आत्ताच्या घडीला चार पदरी रस्ता अस्तित्वात असल्यामुळे ट्रॅफिक जाम होत असते आणि म्हणून काही तातडीच्या उपाययोजना आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली उपाययोजना की जे काही खड्डे आहेत आणि पावसामुळे आणखी ते खड्डे मोठे होतात आणि ते खड्डे चुकवण्यासाठी ट्रॅफिक त्या ठिकाणी परत जाम होत असतो आणि म्हणून ताबडतोबीने हे जे खड्डे आहेत ते बुजवण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. या 21 किलोमीटर मध्ये 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 कट होते आणि मग ती वाहनं मध्येच उजवीकडे वळण्याच्यासाठी किंवा तिकडनं समोरनं आलेलं वाहन इकडे वळण्याच्यासाठी परत तो ट्रॅफिक जाम करायचा, त्याच्या पाठीमागची पण ट्रॅफिक जाम करायचा आणि समोरची पण ट्रॅफिक जाम करायचा आणि म्हणून असे साधारणतः एक 24-25 ठिकाणी जे कट होते ते कट बंद करण्याचा निर्णय आम्ही त्या दिवशी केला आणि ते कट सुद्धा आता बंद करण्यात आलेले आहे. जी काही ट्रॅफिक आहे ज्याला वळण पाठीमागे जायचं असेल तर त्यांनी पुलांच्या माध्यमातून जो अंडरपास आहे त्या अंडरपासचा वापर करून त्या वाहनांनी त्या ठिकाणी त्याचा वापर करावा असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. या वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलिसांच्या मदतीला 100 ट्रॅफिक वॉर्डन पुरवण्याचाही निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे की जेणेकरून एखादं वाहन जर काही नादुरुस्त झालं, काही पंक्चर झालंय तर ताबडतोब त्याला क्रेनची सुविधा उपलब्ध करून देणं, ते वाहन बाजूला करणं आणि ट्रॅफिक सुरळीत कशी राहील त्या दृष्टिकोनातनं हे 100 ट्रॅफिक वॉर्डन त्या ठिकाणी सहकार्य करू शकतील. काही क्रेन्स आणि गस्ती पथक पण निर्माण करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्याची अंमलबजावणी या आठवड्याच्या पासून आपण त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. मोठी जी अवजड वाहन आहेत तर यांचं एक काही वेळ मर्यादा असली पाहिजे की जेणेकरून जो आता आपण जसा उल्लेख केला की अपडाऊन करणारेही अनेक लोक आहेत ठाणे मुंबई शहरामध्ये ते येत असतात आणि म्हणून हा जो पीक पिरियड असतो या पीक पिरियड मध्ये मोठी जड वाहनं त्या रस्त्यावरनं जाणार नाहीत, किंबहुना त्यांच्यासाठी एक विशिष्ट लेन उपलब्ध करून दिली जाईल आणि लहान जी वाहनं आहेत त्या लहान वाहनांना एक स्वतंत्र लेन उपलब्ध करून त्यांना ती सोय त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचाही निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि म्हणून एक जो पाईपलाईनच्या लगतचा महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचा जो रस्ता आहे त्याचाही ऑथराइज परवानगी घेऊन त्याचा सुरक्षेला बाधा न येता त्याचा वापर आपण करू शकतो का की जेणेकरून एक थोड्या थोड्या प्रमाणात या गोष्टीचं निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातनं हे सर्व प्रयोग आम्ही त्या ठिकाणी करायला घेतलेले आहेत. आणि आपला दुसरा जो मुद्दा आहे की लॉंग टर्मचा जर विचार केला ज्या पद्धतीने समृद्धी महामार्ग आता दोन टप्पे त्याचे कार्यान्वित झाले, तिसरा आणि चौथा टप्पा जेव्हा वडप्यापर्यंत त्याचं साधारणतः मे 24 पर्यंत काम पूर्ण होणार आहे तर निश्चितपणे या रस्त्याचं महत्व पाहता मला वाटतं की इलिव्हेटेड हायवे पण आपल्याला करता येईल का एक्सप्रेस वे, तर त्याच्याही दृष्टिकोनातून सकारात्मक विचार आपला विभाग करतो आहे.